झाला काय? मी काढले असते केर. आई काय करशील एकटीने, सरी टाकून काय करू नाही. अरे माझी कंबर अजून मोडलेली नाही. हा हा काढते मी नंतर. दे हे सर दे झाडू, चाय खाऊन घे. अरे असं काय बसून खा ना. बरं बरा काय खाऊ देऊ काय तुका? नको, नंतर भाकरी खाते. त्यामुळं यापुढं जी पावलं उचलाल ती सावधगिरीनं उचला. ही या घराची कागदपत्र आहेत, सांभाळून ठेवा. खरं म्हणजे यासाठीच मी आलो होतो, अर्थात बोलणंही महत्वाचं होतं. येतो मी. फैसली चाय गोड लागू लागली की काय आता? अगं गोड चालत नाही मला, माहित नाही तुला. होय काय मग काय आता कडून नेम टाकून चाय देता की काय? ती म्हणा थैसर गेला होतास. सरिता तुला कळत नाही, लहान आहेस तू. त्या असा आरडाओरडा करण्यापेक्षा स्वतःची काळजी घे. हा फार त्रास करून घेऊ नको. येतो मी. काय जादू करता बया काय माहिती. नेने ऐकून घेता म्हणून तोंडा की येत बोला नको. मग कळता काय करायचं आणि काय नाही करायचं. आता काल काय म्हणाले मी, उपाय वयवा सापडलो माका तिचा तोंड बंद करूचा रामबाण उपाय. आता माका तुमच्या सल्ल्याची गरज नाही. माका कळता कुठं अडकायचं आणि कशापासून सुटका करून घ्यायची ती. मंगळसूत्र पेढीवर नव्हतं. काय औ नव्हता म्हणजे के बाय हरवला नी की काय? अरे बोलत किती नाही तू. अण्णांनी मंगळसूत्र घेऊन गेले म्हणून सांगितलं. काय ह्यांनी नेल्यानी मंगळसूत्र? होय. काय करताय अण्णा? जीव घेण्याचा विचार आहे की काय? नाही कला आहे तुमच्याकडे. ज्याचा जीव घेता त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की त्याचा जीव जातोय म्हणून. जीव घ्यायचं होतंय, जीव लावलंय नसते. मग काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. मला काय हवंय हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे अण्णा. डोळे बंद कर. मंगळसूत्र तुका वया होता ना मंगळसूत्र. असं मंगळसूत्र तर मी सुद्धा आणू शकते, पण हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालायचं, ते सुद्धा लग्नाच्या दिवशी. तो दिवस नक्की येईल जेव्हा या मंगळसूत्र घालून तू सगळीकडे मिरवशील. कधी? लवकरच. Thank you.
इतक्या सहजासहजीत या मंगळसूत्राचा हक्क तुम्ही दुसऱ्या कोणाक देऊ शकणार नाही. काय करू अगो, देवा पुढे नेऊन ठेव. हा होय होय वय नाय घेतलो, रोज एक एक लाडू खात जा, पौष्टिक असतात ते, गुरुवारपणात चांगले. नुसतं वय नाय, नंतर वासक सुद्धा येऊची नाहीस तू. मी ना दत्ताकच सांगते, तुका एक एक लाडू रोज भरवू. हसतस काय आहे, लग्नाचे एक घास भरवताना हिनी आधी सगळीकडे बघितला नाही कोण कोण बघता, आणि मग जो घास होतो ना तो खाली. लवकर ये. आणि हा आता हे लाडू कसे होत ते मला कळव. हा अगं ते मी फोन करेन आणि विचारेन तिला. हा नक्की सांगेन. बर मी आता येतो. हा पोस्टात जाऊन येतो. सरिता अब असं काय, हेतला एक लाडू खा. आय नको, मी आपलं मगे खाते. अगो खा गो. अगे आत्ताच खा. बर कसा झाला तो सांग मका. आवडलो? त्यांचा पत्ता बदलला. तुमका माहिती आहे काय? हो. मग त्यांना सांगशात अहवाल पत्र घेऊन जावा. हो. नाही एक काम करता का तुम्ही, ती पत्र माझ्याजवळ द्या, मी देईन त्यांना. मग थांबा, मग त्यांना खेप कशा घेऊन येतोय. ठीक आहे. त्यांच्या मुलीची आहेत. बाहेर शिकाक असता काय? हो हो. बरं चला येतो. काकी जा, माका पटला ना तर आम्ही बोलते. हा ती बाई आपलं एकटं आयुष्य जगता तर तिका जगू देवा ना, आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगा. ती आणि वाड्यातली माणसं काय तर बघून घेते. तू काय तिका त्रास देऊ जाऊ. हा तू काय लय पुळको अरे तिचो. हा असलो तरी तू काय करणारस? हा जा बरोबर असा, त्याच्या बाजून मी बोलते. हा ठेव, हात लावू नको माझ्या चाय. नी गाईस ना, तिच्याकडे जाऊन खाजा चाय. जाते काही एक नको तुझी चाय. माका मेल्यावर पण त्या हडडीन जादू केल्या ना, माका शिकवता मेलो. ते इले की त्यांका देतोय मरता. काय म्हटलंस? लग्न कोणत्या? माधव आता चुकून मी. नाही काय बोलतोस तू, हे काय काय लग्न काय बोलला माधव? हळू हळू हळू. अरे कोणाक कोणाक बोलू नको तू. अण्णांका जर कळला ना तर माझी तर वाटच लागेल. हा अरे चोंट्या काय चाललंय सांगशील का नीट? हळू माधवा हळू. पाटणकर बाई आणि अण्णांचा लग्न. चोंट्या अरे सांग खोट आहे म्हणून. अरे अरे बाबा अरे ह्या ह्या वरवरचा कळला माका. हा वरवरचा कळला माधवा. पण पाटणकर बाई तयारी सुद्धा लागले. पण काय खात्री देता येत? हे सगळं चुकीचं वाटत असेल, पण मला जे करायचंय ते मी करणारच आहे. तुझ्या वडिलांनी माझे सगळे परतीचे डोर कापलेत, त्यामुळे आता माझ्या नशिबात जे आहे ना त्याचा योग्य वापर करणार आहे मी. आणि या सगळ्यात माझ्या मुलीला त्रास होईल, तिला माझ्यापासून लांब राहावं लागेल, पण जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा सगळी सुख तिच्या पायाशी असतील. त्यामुळे माझ्या मुलीची काळजी तू करायला नकोस. चला हवा होता दे तिला. अरे खा दोघांनी खा. घेवा दोघांनी घेवा सगळा. हा मग हे थाकलो येत ते का पण देवा. अगो तुका वय तर तू पण घे. जा माका नको शाळेत आहे नू, मी देते या तुमका. झिलांका देव त्यांची हाऊस असा. आई ऐकतोस ना? घे तू घे. हा तुझी हाऊस असा ना. हा
मी तुमका घेऊन येते आणखी. आई नको. हे बघ माधव, मी हे काही मुद्दाम केलेलं नाहीये. अरे माझा नाईलाज होता. पण त्याची झळ आमच्या घराला लागते ना. आणि मी तुम्हाला आधी पण बजावलंय, जर माझ्या घरावर काही येत असेल ना तर या घराचा थोरला मुलगा या नात्याने मी शांत बसणार नाही. मग मला सांग माझ्याकडे दुसरा काय पर्याय. तुमचे पर्याय आणि तुमचे मार्ग निवडायला तुम्ही समर्थ आहात. पण गरज पडली ना तर त्या मार्गात सगळी सहानुभूती आणि सगळी माणुसकी बाजूला ठेवून मी आड येईन, हे लक्षात असू द्या. हॅलो माधव, समजून सहज समजणाऱ्यातल्या नाहीयेत त्या. पण मला सांगा, तुम्हाला अचानक त्यांनी मानसिक त्रास का दिला? त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं होतं आणि म्हणूनच त्या वाड्यावर येऊन राहत होत्या. पण त्यांचं वागणं वाड्यातल्या माणसांना आवडलं नाही, मग काढलं घरातून. अहो त्यांचा मुलगाही तसाच होता. आता अशा माणसांचं वागणं आपण कसं काय सांगू शकतो ना. मला बाई भीती वाटते अशा माणसांची. अहो भर रस्त्यात शेण टाकलं, उद्या जीव घेतील. तुम्ही सुरक्षित आहात, काळजी करू नका. हा पण त्यांच्या वाट्याला गेला नाही तर बरं होईल. अहो मी कशाला जाऊ त्यांच्या वाटेला. पण तुम्ही म्हणताय तर घेईन मी काळजी. मी काय म्हणते, तुमचं कार्ड आहे का? नाही म्हणजे कधी मदत लागली तर फोन करेन मी तुम्हाला. चालेल ना तुम्हाला? थँक यू. येतो. चला रणदीप. मी घेतो सया, पण हे बघ, तुला थोडी जमीन सोडावी लागेल. का? अरे का म्हणजे काय? मी तुला जर एवढी माणुसकी दाखवतोय तर तुला माझ्यासाठी थोडी माणुसकी दाखवता येणार नाही. मग आलं ना लक्षात? हा बाकी सगळं माझ्यावर सोड. हे बघ, मला आता बोलायला वेळ नाही, आपण सगळं कोर्टात बोलू. हा ठेव आता. हा अण्णा उभा का? बस की चल. नको. चहा घे. नको. माझ्याकडे तुका काय वाटला? अण्णाने एक दळित्री झालो. तुझ्या खिशातलं पैसा नको माका. पैसा हा माझ्याकडे, जमीन जुमलो हा विकून टाकतो. जमीन जुमलो माका पैसे वय. आजवर तुका एवढं दिलंय, तू माका शहाणपणे शिकवतस? हा तुझा घर माझ्या जीवावर चालता, लक्षात आहे ना? अरे अण्णा चुकलं माझं, चुकलं. मी तुझ्या काळजीपोटी बोलत होतो, तुझा मित्र म्हणून बोलत होतो. पण तुला कळत नाही आहे तू स्वतःच किती नुकसान करून घेतोयस. ठीक आहे, तुला हवेत ना देतो मी पैसे. ठीक आहे, घरात होते तेवढे सगळे आणले, घेऊन जा. आणखी लागले तर सांग, स्वतःला घाण ठेवून आणून देतो पण मित्रत्वाला कमी पडणार नाही. घे. चुकीचा वाटत असेल पण शेवटी हा रस्ता मला जिथे घेऊन जाणार आहे ना त्यातच आपल्या सुषमाचं भलं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आता असा विचार करा की मी सगळं जे काही करतीये ते फक्त आपल्या सुषमाच्या सुखासाठी आहे. अण्णा तुम्ही
कसे दिसाल ना तुम्ही लग्नात? मला ना तुम्हाला नवरदेवाच्या रूपात बघायचंय. म्हणजे वय झालं असलं तरी तुमचा रुबाब तरुणांना लाजवेल असा आहे. मुंडावळ्या, बाशिंग, सुटाबुटा तू भरायचा अण्णा. आपलं लग्न सगळ्यांनी बघत राहिलं पाहिजे. येळ येईत तेव्हा बघू काय काय होत. आणि इंदू काकीचा सुद्धा मी हात जोडते तुमच्या समोर. निर्णय बदला येऊ हा. तुमका अण्णांचा बदलो घेऊचो ना, घेवा ना, पण खायच्या तरी वेगळ्या मार्गान. आणि मी असे ना तुमच्या सोबत होय, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल. पण पाटणकर बहिणू एकदा विचार करा हा. माझा निर्णय झालाय आणि चल आता, मला खूप उशीर होतोय, लग्नाची खूप खरेदी बाकी. चल सुरू आहे. आणि दुसऱ्याच्या दाराच्या कड्या वाजवायला कसला आनंद मिळतोय तुला? मस्ती करायला दुसरं घर नाही मिळालंय का? हा अगं, स्वतःच्या दाराच्या कड्या मोडायच्या ना? बघतीयस काय? चल चल, तू तुझ्या आई बापांच्या समोर ना तुझ्या तंगडाच मोडून ठेवते. हे माझंच घर आहे. आणि आई कुठे आहे माझी? कोण तुझी आई? इथे राहते. हेच आमचं घर आहे. तुझी आई इथे राहत असेल, पण आता आम्ही इथे राहतोय. माझी आई कुठे राहते? आम्हाला नाही माहिती. बघ कुठे गेली आहे ती. कुठून कुठे येत आहेत कोण जाणे. हीच आपली डोकं खायतात. काका, माझ्या आईला बघितलं का? माझी आई कुठे राहते? नाही ना, मी नाही बघू. काका, माझ्या आईला बघितलं का? अगो तिचा काय होता तर होऊच आहे. तिची कर्मा तिच्या वांगडा. तू किती गेलं शेण पासून तिच्या तोंडात? नाहीतर काय करू आरती ओवाळू? ओ सगळा स्वतःच्या मुठीत ठेवू बघता. इंदू खंबीर राहुला नसता तर आता वाड्यात पाटणकरीन बाई मिरवली असती फक्त. आपला कुबा पण केला नसता. नाही ना झाला तसा. मग किती त्रास करून घेतात स्वतः? माका नाही व्हायत कसला त्रास. मी नाही स्वस्त बसूच आहे. मी खंबीर असे. तुमका जर त्रास होईत असत ना तर लक्ष देऊ नको. मग बस बडबडत. मी जातोय. काय जातास? काय तोंड घेऊन जात नाही. येईन परत. कित्याक जाशाल तोंड घेऊन? मी असं ना जिता. वाईट आहात. झोंबला झोंबला तू का? अगो खरा आता, खरा खरा आता झोंबताच माणसात. हे सगळं खोट आहे, खोट आहे हे सगळं. या तू माका सांगणार? हा अगो, अख्ख्या गावात तुझ्या औषधीचे नखरे माहिती असत सगळ्यांका. तुझ्या औषधीची काय लायकी ना या गावात फिरूची. नका बोलू असं. लयच पुळको आना औषधीचो. मगे जा जा तिच्या वांगडा जा. जावा दोघी जणी जावा. बापाशी उडी मारल्या ना थैसर जाऊन उडी मारा. जावा थांब. ही घेऊन जा. भीक मागू कामात येईल. तीच लायकी आहे तुमची. जा आऊस तसा पार.
ही एवढी द्या. मी काय म्हणतोय, हैसर येऊची हिम्मत कशी काय केलस? माका तर वाटता औषी सारखा घुसखोर असा ह्या पार. तुम्ही असे काय बोलताय? काय नाही, तुझ्या औषीचे आरते कथा. आता थांबा ताई, मी ह्या काय असा ऐकणार आहेत ना नाही एका तर मी आता. सरिता थांब, ती लहान आहे. माधव दादा का ओरडतात या? मी काय केलंय? तू पत्र पाठवलंस आणि मी आले. आई कुठे गेली? आई दादा अखेरी अखेरी आपल्या घरी. पण नव्हतीस ग तू. तू या घरात राहायला आलीस ते कळवलंही नाहीस. का आलीस तू या घरात? ते घर आपलं होत ना, बाबांसोबत आपण त्या घरात राहिलो. मग इथे का आलीस? तू म्हणायचीस बाबा कुठेही गेले नाहीत, या घरात आहेत आपल्या सोबत. पण आता तू त्या घरात नाहीस म्हणजे आता बाबा सुद्धा नसतील ना तुझ्या सोबत. आई तू आपल्या घरी जा, इथे नको राहूस. वाड्यातली माणसं वाईट आहेत. मी वाड्यात गेले होते. एकदा सांगून कळणार नाही वाड्याच्या पायऱ्या चढून किती वारिलस? नाईलाज आहे म्हणून आले मी, आणि यासाठी तुम्ही जबाबदार आहात. अशा किती जणांका मी हक्क वाटत फिरायचो? अण्णा नाही.
हक्क कसा मिळवायचा ना हे मला बरोबर ठाऊक आहे आणि तो मी मिळवणारच. या माणसांना त्यांची जागा नाही दाखवली तर नाव नाही लावणार मी. माझ्या मुलीचा अपमान केला, घराबाहेर हाकललं तिला. यांचा राग माझ्यावर होता ना, मग तिला हे सगळं का बोलले? माझ्या दुःखांची जळ तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी तिला इथून लांब पाठवलं होतं. तर या लोकांनी तिच्या मनात माझ्याविषयी विष पेरलं. सोडणार नाही मी यांना. अहो पण जाता सर, खबरदार मागे आला सर. बदल्याचो विस्त कोणी करायचा तर काय करायचा रे? अरे त्याच विस्तवाला विजवायचं म्हणून मी सुषमाला पत्र लिहून इथे बोलावून घेतलं. निदान ती इथे आली तर पाटणकर बाईंनी घेतलेला निर्णय तरी ती मागे गेली असं मला वाटलं होत. झालं भलतच. माधवा, तू सुषमाक बोलून घेतलंस? हो. अरे अरे पण किती हा. अरे आता ह्या सगळा कसा निसरायचा आणि कोणी निसरायचा रे? तुका या घराचं उमरं ओलांडूक द्यायचंय नाही मी. वच्ची काकूही मला म्हणाल्या तुझ्या आईची गावात फिरायची लायकी नाहीये. सपना बघतस वाड्यात राहूची? अगं चेटकीन असास तू, चेटकीन. तुझी जगूची पण लायकी नाही. मला माहितीये हे सगळं अण्णांमुळे होत आहे. मला खरंच त्यांचा राग येतो, मला नाही आवडत ते. सोडा तिला, सोडा म्हणते ना. जीभ हसडून हातात देईन. सोडा तिला. मी पुन्हा एकदा बजावते तुला, या सगळ्यात माझ्या मुलीला ओढायचं नाही. तुझ्या नजरेत मी चुकीची असेन, पण मी असं का करते, कशासाठी करते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यायला ना तू माझ्यासाठी एवढी महत्वाची नाहीस. अगो माका नको सांगू, तू ह्या सगळ्या कित्या करतस ना तर अख्ख्या गावात माहित. तुका वाड्यावर राज्य करूचा ना होय ना, म्हणून बरोबर त्या अण्णाक जाळ्यात ओढलंस आणि आता या सगळा लुटक बघतस. वच्ची आपण काय कमी ना या? अख्ख्या गावात आपल्या तालावर नाचवीत, स्वतःच्या घोवा खपवल्या आणि आता अण्णाच्या जीवावर माझ्या मारता. काय त्या अण्णा खुळ लागला ना तो हिच्या जाळ्यात अडकलो. वच्ची अरे तुम्ही काय तमाशो बघतास? जावा जावा आपल्या घराकडे. बाय, तू पण जा आपल्या घरात. काय झालं असत तर मी माफी मागते, पण वाद नको होत आता. जा निक. तुका ठाऊ खाना माझ्या नंतर तुका शेवंता म्हणान हाक मारणारो तो पहिलो आणि शेवटचो. शोभाक त्याच्या चुकींची शिक्षा गावली. म्हणजे आणि ही तुमची बर्बादी आहे ना, याला देखील अण्णा जबाबदार आहेत. No!
अचो काशीवर जीव होतो ता गप नाही बसला असता. माझो त्या वेळेस अन्नावर संशय होतो तो आईवानच आहो. त्याचो फायदो ही बया घेता ना आता. सगळाच कसा खोटा असत? आपला शोभा अचानक कसा गेला सांग. त्याका काय झालेला ता जिवंता या काय हैसरच बसलेला. पाटणकर बाई खोटा बोलता हो. प्रश्न फक्त हा तो काशीचो माझ्या. चल वच्ची चल. खय गप्रवान काय होणार नाही. जेची ते का शिक्षा मिळाक होई. खय जाऊचा. चल म्हटलंय ना तुका. चल चल. त्यांची तब्येत बिघडली त्यांना घरी घेऊन. पण साहेब तुम्ही अडला कधी आत टाकणार सांगा. त्यांच्या विरोधात पुरावे सापडल्यानंतर आम्ही त्यांना आत टाकू. साहेब पुरावे सापडतील हो. शोभा विचारा. शोभा सांग त्यांका. सांग साहेबांका. हो चला चला निघा आता. साहेब ऐकून तरी घ्यावा हो. साहेब हो हो ते ऐकून घेतील. चला निघा उठा तुम्ही. साहेब साहेब अडलक तितके आत टाका. हो साहेब हो चला 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 चला. साहेब शोभा चल गो बाय. हो चला चला तुम्ही चल. हळू हळू बस बस व्हायच. पाणी आणते. हा पोरांका मारल्या. काकी काय बोलता हो. हा आज खरा काय ता बाहेर आला सोंटे. इतके दिवस आम्ही समजत होता आमच्या काशी लोकांनी मारल्याने. आम्ही समजत होता आमचा शोभा काहीतरी नाहीसा झाला नाहीतर त्यांना काहीतरी आपल्या जीवाचा बरा वाईट करून घेतला. पण आज पाटणकर बाई अण्णाचो डाव उघडो केल्यान रे. अण्णात मारल्यान माझ्या पोरांक. अण्णात मारलं. तुमच्या घरात झाला सगळा तुमच्या डोळ्यासमोर. ह्या जर पोलिसांका कळलं ना तर माझ्या नकळत माझ्या डोक्यावरसून शोभाचा प्रयत्न केलाय मी. जर पोलिसांका कळलं तर पण नंतर बहिणू चुकलास तुम्ही. होय अण्णांवर सोडूगूच्या नादात लय लय मोठी चूक केलास तुम्ही. पण माझं एक काम करशाल. मका न्याय व्हय बाबा. माझा मरण असा वाया नको जाऊ देऊस. काहीतरी कर आबा. मका न्याय व्हय बाबा. करशाल आबा. आबा मका न्याय व्हयो.